नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। पूर परिस्थितीवेळी आणि पूर ओसरल्यानंतरचे उपग्रहांद्वारे घेतलेले फोटो पाहूनच पूरग्रस्तांना मदत दिली जाणार, पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर यांची माहिती। पर्यटनासाठी गेलेल्या कसबा बावडा इथल्या तिघांचा गणपतीपुळे समुद्रात बुडून मृत्यू, मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश। गव्याच्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू, पन्हाळा तालुक्यातील बाजार भोगाव पैकी कावूरवाडी इथली घटना। पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मंगळवार पेठेतील तरुण मंडळ आणि तालीम संस्था सरसावल्या। गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करून पूरग्रस्तांना 21,000 मदत करण्याचा निर्णय। आणि पुराच्या पाण्यामुळे घरांची पडझड झालेल्यांच्या घरफळ्यात 100%, तर पुराचं पाणी जाऊन नुकसान झालेल्यांच्या घरफळ्यात 50% सवलत, कोल्हापूर महापालिकेचा निर्णय। एलेक्झा पार्क कोल्हापूर, एन एपिटोम ऑफ रॉयल्टी, लक्झरी अँड क्लास। द टाइम हॅज कम फॉर कोल्हापूर to shine as one of India's most promising new cities. Poised to awe, Kolhapur is set to surpass all standards. And at the helm is Elixir Park, the latest project by Ajay Sinha Videsai Builders and Developers. Unique 2BHK to 5BHK luxurious apartments with world-class amenities. Located at the pulsating heart of the city with the best construction quality built to last eons. Kolhapur is the place to be. Elixir Park is the place to be. Welcome to Elixir Park, rise of a new city. महापुराने हाहाकार माजवल्यानंतर अनेकांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय। पूरग्रस्तांना शासनाबरोबरच अनेक स्वयंसेवी संस्था मदत करतायत, मात्र खऱ्या पूरग्रस्तांपर्यंतच मदत पोहोचावी यासाठी पूरस्थितीवेळी सॅटेलाईटद्वारे घेण्यात आलेले फोटो आणि पूर ओसरल्यानंतरचे फोटो पाहूनच पूरग्रस्तांना मदत दिली जाणार असल्याचं पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी एस न्यूजशी बोलताना सांगितलं। सांगली, सातारा आणि कोल्हापूर या 3 जिल्ह्यांमध्ये आत्तापर्यंत 16 कोटींची मदत देण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं। पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। यावेळी त्यांनी महासैनिक दरबार हॉल इथं भेट देऊन पूरग्रस्तांसाठी सुरू करण्यात आलेल्या मदत केंद्राची पाहणी केली। यावेळी एस न्यूजशी बोलताना त्यांनी सांगली जिल्ह्याचा दौरा करून त्या ठिकाणच्या पूरपरिस्थितीची पाहणी केल्याचं सांगितलं। पूरग्रस्त लोकांना पाणी, आरोग्य आणि स्वच्छता या 3 सुविधा पुरवण्यावर भर दिला जात असल्याचं ते म्हणाले। तसंच मदत वाटप लवकरात लवकर संपवून झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीनं करण्याचे आदेश देण्यात आलेत, अशी माहिती डॉक्टर म्हैसेकर यांनी दिली। खऱ्या पूरग्रस्तांपर्यंत मदत जावी यासाठी शासनानं जे निकष ठरवले आहेत त्यानुसार पूर परिस्थितीवेळची सॅटेलाईटद्वारे घेण्यात आलेले फोटो आणि पूर ओसरल्यानंतरचे फोटो पाहूनच पूरग्रस्तांना मदत दिली जाणार असल्याचं पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी सांगितलं। प्रामुख्याने 2-3 गोष्टीवर आपण फोकस करतोय। पहिले तर वॉटर सप्लाय, नंतर आरोग्य आणि स्वच्छता, या 3 वर आमचं प्रथम प्राधान्य। आणि त्याच्यानंतर मदत वाटप, आता या 3 जिल्ह्यांमध्ये मिळून जवळजवळ परवा संध्याकाळपर्यंत 16 कोटी रुपयांची आपण मदत वाटप केलेली, आणि ही मदत वाटप लवकरात लवकर संपवायचा आमचा प्रयत्न आहे। शॉर्ट टर्म मेजर्स म्हणून जे आम्ही करतो आहोत, मदत वाटप करणं किंवा धान्य वाटप करतो आहे, आपण 10-10 किलो 5,000 रुपये कॅश वाटप करतो आहे, आणि हे लवकर संपवून स्वच्छता ग्रामीण भागातली आणि शहरातली स्वच्छता, त्याच्यासाठी वेगवेगळ्या NGOs म्हणा किंवा BMC, पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन यांनी ते लक्ष दिलं आणि आपणही स्थानिक महानगरपालिका आणि ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन सुरू केला।
दरम्यान पुरामध्ये नुकसान झालेल्या शेतपिकांचे पंचनामे तातडीनं करण्याचे आदेश देण्यात आलेत. मृत जनावरांसाठी 30,000 आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. शिवाय पूरग्रस्तांसाठी जी 5,000 रोख मदत देण्यात येते आहे ती मदत तातडीनं देऊन पूर्ण करावी अशी सूचना संबंधितांना दिल्याचं डॉक्टर म्हैसेकर यांनी सांगितलं. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, करवीरचे प्रांताधिकारी सचिन इथापे, उपविभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण, संयोगिताराजे छत्रपती आदी उपस्थित होते. पर्यटनासाठी गेलेले कसबा बावडा इथले तेगेजण बुडाल्याची घटना आज पहाटे गणपतीपुळे इथल्या समुद्रात घडली. त्यातील 2 महिलांसह 3 मृतदेह सापडले आहेत. काजल मछले, सुमन मछले आणि उमेश बागडे अशी 3 नावं आहेत. सकाळी 7:30 सुमारास हे वृत्त बावडा परिसरात पसरताच आंबेडकर नगरात एकच शोककळा पसरली. कसबा बावडा आंबेडकर नगरमधील जयसिंग मछले यांच्या कुटुंबातील 10 16 ऑगस्ट रोजी सकाळी सुट्टीनिमित्त गणपतीपुळे इथं स्कॉर्पिओ गाडीनं गेले होते. आज सकाळी हे सर्व कुटुंबीय समुद्रामध्ये गेले असता मोठ्या लाटेच्या प्रवाहात यातील 3 समुद्रात ओढले गेले. यामध्ये काजल रोहन मछले, सुमन विशाल मछले हे बुडाले. दोघींचेही सकाळी 7 मृतदेह बाहेर काढण्यात आले तर बेपत्ता असलेले जयसिंग मछले यांचे हुबळे इथले जावाई राहुल अशोक बागडे यांचा मृतदेह दुपारी 12 सुमारास मिळून आला. 4 जावई सासरवाडीला आल्यानं त्यांनी पर्यटनासाठी गणपतीपुळे सहल काढली होती. या घटनेमुळं आंबेडकर नगर परिसरावर मात्र शोककळा पसरली आहे. या घटनेत पर्यटक किसन मछले, पूजा बागडे, निर्मला मछले, ऐश्वर्या मेनेकर या सर्वांना सुरक्षा रक्षक आणि जीवरक्षकांनी वाचवलं. जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांना मदतीसाठी अजिंक्यतारा कार्यालयात मदत केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राकडे जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरूनही मदत येते. पूरग्रस्तांना आवश्यक असणारं रेशन, कपडे, औषध, पाण्याच्या बॉटल अशा स्वरूपात ही मदत येत असून अजिंक्यतारा कार्यालयातून पूरग्रस्तांना ही मदत पोहोचवली जाते. पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आमदार सतेज पाटील यांनी आवाहन केलं होतं. त्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यासह जिल्ह्याबाहेरूनही मदत येऊ लागली आहे. डाळ, तेल, तांदूळ, गहू, चहा पावडर, साखर, दूध पावडर, पोहे, डाळी, लहान मुलांसाठी बिस्किटं, कपडे, ब्लँकेट, चादरी यासह भांड्यांसह संसारोपयोगी साहित्य आमदार सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा कार्यालयात येत आहे. प्रत्येक पूरग्रस्तांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी यंत्रणा कार्यरत आहे. केंद्रात धान्यासह इतर साहित्य पॅकिंग केले जात आहे. पूरग्रस्त मदत केंद्राकडून जिल्ह्यातील पूरबाधित कुटुंबाची माहितीही संकलित करण्याचं काम सुरू असून त्यानुसार प्रत्येक कुटुंबाला आवश्यक मदत पोहोचवली जाणार आहे. आज दिवसभरामध्ये 2,000 पिशव्यांचं पॅकिंग करण्यात आलंय. शहरातील पूरग्रस्तांना मदत निधी देण्याच्या कामालाही सुरुवात झाली आहे. अतिवृष्टीमुळे शहरात आलेल्या पुराच्या पाण्यानं अनेकांच्या घराचं मोठं नुकसान झालं. ज्यांच्या घराची पडझड झाली आहे त्यांच्या घरफाळा बिलामध्ये 100%, तर ज्यांच्या घरात पुराचं पाणी जाऊन नुकसान झालंय त्यांना 50% सवलत देण्याचा निर्णय कोल्हापूर महापालिकेने घेतला आहे अशी माहिती स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी दिली आहे. कोल्हापूर शहरामध्ये मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीला महापूर येऊन शहरावर मोठं संकट आलं. अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शहरातील नागरिकांच्या घरांचं नुकसान झालं. स्वयंसेवी संस्था, सामाजिक संस्था, संघटना, दानशूरांकडून पूरग्रस्तांना मदत केली जाते. पूरग्रस्तांना महापालिकेकडूनही मदत पुरवली जाते. महापुरामुळे शहरातील ज्या नागरिकांच्या घरांची पडझड होऊन नुकसान झाले अशांच्या घरफाळ्यात सवलत देणं गरजेचं आहे. ज्या नागरिकांच्या घरांची पडझड झाली आहे त्यांच्या घरफाळा बिलामध्ये 100%, तर ज्यांच्या घरात पुराचं पाणी जाऊन नुकसान झालंय त्यांना 50% सवलत देण्याचा निर्णय महानगरपालिकेनं घेतल्याची माहिती स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी एस न्यूजशी बोलताना दिली. पूरग्रस्त नागरिकांनी जर यापूर्वी या वर्षीचा घरफाळा भरला असेल तर त्यांना ही सवलत पुढील वर्षीच्या घरफाळा बिलांमध्ये दिली जाणार आहे. ज्या लोकांची घराची पडझड झालेली आहे किंवा ज्यांची घरं पूर्ण पडलेली आहे त्या लोकांना 100% सूट दिली जाणार आहे. आणि जर त्यांनी घरफाळा आधी भरला असेल तर तो पुढील वर्षाच्या फाळ्यामध्ये त्यांना ती सवलत दिली जाईल. त्याचबरोबर ज्यांच्या घरात पाणी गेलेलं आहे तरी त्यांचं बांधकामाचं काही नुकसान झालं नसेल तर इतर बऱ्याचशा गोष्टीचं नुकसान त्यांचं झालेलं आहे, त्या व्यक्तींना 50% सवलत देण्याचा निर्णय आहे. गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करून प्रत्येक मंडळानं पूरग्रस्तांसाठी 21,000 मदत देण्याचा निर्णय मंगळवार पेठेतील सर्व तरुण मंडळं आणि तालीम संस्थांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. मंगळवार पेठेतील 120 मंडळं आणि 17 तालीम संस्थांचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरावर ओढवलेल्या पूरपरिस्थितीत पूरग्रस्तांना मदत करण्याबाबत मंगळवार पेठेतील तरुण मंडळं आणि तालीम संस्थांची शुक्रवारी दैवज्ञ बोर्डिंग इथं बैठक आयोजित करण्यात आली होती.
राजर्षी शाहू तरुण मंडळाच्या वतीनं आयोजित या बैठकीला आदिल फरास, वसंतराव मुळीक, विजय देवणे, जयकुमार शिंदे, अशोक पोवार, चंद्रकांत जाधव, बाबा पार्टे, अशोक जाधव आदी उपस्थित होते. शहरासह जिल्ह्यात कधी नव्हे इतकी मोठी पूर परिस्थिती ओढवली होती. अशा प्रसंगी गणेशोत्सव साध्या पद्धतीनं साजरा करून जमा होणारी वर्गणी पूरग्रस्तांना देण्याचं आवाहन मान्यवरांनी या बैठकीत केलं. त्यानंतर प्रत्येक मंडळानं पूरग्रस्तांसाठी 21,000 मदत देण्याचा निर्णय झाला. यावेळी पाटाकडील तालीम मंडळाच्या वतीनं 21,000 तर जयकुमार शिंदे यांनी 500 रुपयांची मदत दिली. मंगळवार पेठेतील प्रिन्स क्लबच्या वतीनं शहरातील पूरग्रस्त भागातील 3 कुटुंबांचं सर्व पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतल्याचं अशोक पवार यांनी सांगितलं. महापालिका आयुक्त डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचं काम हाती घेतलं होतं. आयुक्तांच्या स्वच्छता मोहिमेमुळे पूर येऊनही कचरा कमी झाला, त्यामुळे आयुक्त कलशेट्टी यांच्या अभिनंदनाचा ठराव या बैठकीत करण्यात आला. बैठकीला जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, आनंदराव पायमल, प्रसाद जाधव, बाबूराव चव्हाण, एस वाय सरनाईक, हिंदूराव घाटगे, माणिक मंडलिक, फतेसिंह सावंत, संभाजी जगदाळे, राजू भोसले यांच्यासह मंडळ आणि तालीम संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगापैकी कौरवाडी इथल्या युवकाचा गव्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. निलेश धोंडेराम खोत असं त्या युवकाचं नाव आहे. आज दुपारी ही घटना घडली. बाजारभोगावपैकी कावूरवाडी इथं निलेश खोत हा सायंकाळी 4 च्या सुमारास शेतात काम करत होता. यावेळी अचानक निलेश यांच्यावर गव्यानं हल्ला केला. या हल्ल्यात निलेशाच्या पोटाला गंभीर जखम झाली. जखमी अवस्थेत त्याला उपचारासाठी CPR इथं आणण्यात आलं, मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. 15 जुलैला याच परिसरात गव्यानं केलेल्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला होता. महिन्याभरात पुन्हा ही घटना घडल्यामुळं परिसरात भीतीचं वातावरण आहे. ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता. त्याबरोबरच एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करू शकता. इथे घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा एस न्यूज. थोड्याच वेळात पाहूयात पूर परिस्थितीनंतर आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी DY पाटील हॉस्पिटलचा पुढाकार. ठिकठिकाणी आरोग्य शिबिरांचं आयोजन. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शिंगणापूर पाणी योजनेच्या उपसा केंद्रातील मशिनरी दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर. 4 दिवसात पाणी पुरवठा होणार सुरळीत. कोल्हापूर शहरातील अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल ॲपल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅन्सरवरील सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांपासून अत्याधुनिक रेडिएशन थेरपीसह सर्व उपचार आता एकाच छताखाली. मुंबई ते बेंगलोर दरम्यान उपलब्ध असलेलं एकमेव अत्याधुनिक लिनियर ऍक्सलरेटर ट्रूबीम STX मशीननी परिपूर्ण सेंटर, 4D सिटी स्कॅन, HD MLC, 6D काउच या आधुनिक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण रेडिएशन थेरपी युनिट, शिवाय मेंदूतील छोटे ट्यूमर यासाठी विना शस्त्रक्रिया स्टिरिओटॅक्टिक रेडिओसर्जरी उपचार देखील उपलब्ध. अत्याधुनिक ICU मध्ये तज्ज्ञ फिजिशियन्सच्या देखरेखीखाली उपचार. बाहेरून येणाऱ्या पेशंटना राहण्याची सोय संपूर्णपणे मोफत. पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना शासन योजनेअंतर्गत मोफत उपचार असणारं शहरातील अत्याधुनिक तंत्रज्ञानानं परिपूर्ण कॅन्सर हॉस्पिटल ॲपल कॅन्सर इन्स्टिट्यूट, कदमवाडी रोड, भोसलेवाडी, कोल्हापूर. फोन 02-31-268-6161. बाबा काय झालं? दुसरं काय, माझं जीव घेणं दुखणं मुळव्यात. कितीतरी औषध उपचार केले पण काय उपयोग नाही. आता ऑपरेशन शिवाय पर्यायच नाही. पण ऑपरेशन नंतर पुन्हा मुळव्याधीचा त्रास सुरू झाला तर? बाबा आता मुळव्याध, भगंदर, फिशर यांसारख्या रोगांसाठी ऑपरेशनची गरजच नाही. काय? हो, चला माझ्या सोबत. मुळव्याध आणि भगंदर तज्ञ डॉक्टर KP शर्मा यांच्या कोल्हापूर प्रॅक्टोलॉजी सेंटर मध्ये पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच लेसर सह अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मुळव्याध, भगंदर आणि फिशर यावर विना ऑपरेशन कायमस्वरूपी उपचार. मुळव्याधच्या जीवघेण्या वेदनांपासून मुक्ती देणार आणि जगण्याचा आनंद आणखी द्विगुणित करणार. डॉक्टर KP शर्मा यांचे कोल्हापूर प्रॅक्टोलॉजी सेंटर, शर्मा हॉस्पिटल. ब्रेक नंतर घेऊयात महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. महापुरानंतर कोल्हापूर शहर स्वच्छतेसाठी सरसावले हजारो हात. DM एंटरप्राइजेसच्या वतीनं 6 दिवसांपासून शहरात स्वच्छता मोहीम. 260 कर्मचारी मोहिमेत. जिल्हाधिकारी कार्यालयही केलं चकाचक. गगनबावडा तालुक्यातील अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतीचे तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत द्या. गगनबावडा तालुका काँग्रेसची मागणी. नायब तहसीलदारांना दिलं निवेदन.
जिल्हा पोलीस दलाच्या वतीने शाहूपुरी परिसरात राबवण्यात आली स्वच्छता मोहीम। पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, शाहूपुरी पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग। शहरातील पूरग्रस्त भागाला दिंड नेरली इथल्या युवकाचा मदतीचा हात। सागर पाटील यांनी शहरातील देवकर पाणन, साळुखेनगर, बापुरामनगर, टिंबर मार्केट, जरगनगर या पूरग्रस्त भागाला मोफत टँकरने केला पाणी पुरवठा। पूरग्रस्तांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा, पूरग्रस्त कृती समितीची मागणी। बापट कॅम्प, कुंभार वसाहत, जाधववाडी, घोडकेवाडी, काटेमाळा आणि मुक्तसैनिक वसाहत परिसरातील नागरिकांचं पुराच्या पाण्यामुळे खूप मोठं नुकसान। पूरग्रस्तांना तातडीने नवं रेशन कार्ड आणि आधार कार्ड देण्याचीही मागणी। दसरा चौकातील शहाजी महाविद्यालयातील स्वच्छतेच्या कामात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांचाही सहभाग। महाविद्यालयात शिरलं होतं पुराचं पाणी, एनएसएस आणि एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी केली स्वच्छता। महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेतल्यानंतर आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक रस्ते खराब झालेत। या रस्त्यांच्या पॅचवर्कला महापालिकेकडून शुक्रवारपासून सुरुवात करण्यात आली आहे। जुलै महिन्यातील मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांची दैना उडाली आहे। शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत, त्यामुळे वाहनधारकांना आपली वाहनं चालवताना कसरत करावी लागते। शहरातील रस्ते तात्काळ खड्डेमुक्त करण्यासाठी आमदार सतेज पाटील यांनी आढावा बैठक घेऊन या संदर्भात महापालिका प्रशासनाला सूचना केली होती। त्यानुसार महापालिका प्रशासनानं शुक्रवारपासून शहरातील रस्त्यांचं पॅचवर्क करण्याला सुरुवात केली आहे। शहरातील ताराराणी चौक, बिंदू चौक, संभाजीनगर तसेच कावळा नाका आणि मध्यवर्ती बसस्थानक या भागासह इतर रस्ते पॅचवर्क केले जात आहेत। हे काम युद्धपातळीवर सुरू असून लवकरच शहरातील रस्ते खड्डेमुक्त होणार आहेत। आमदार बंटी पाटील साहेबांनी नियोजनाची पूरपरिस्थितीच्या नियोजनाची आयुक्त साहेबांच्याबरोबर बैठक घेतली असताना त्यावेळेला सांगितलं होतं की रस्त्यातील खड्डे हे आपण कॉन्क्रीट पॅचेसने तातडीने मुजवावे, त्याचबरोबर कॉन्क्रीट पॅचेस आणि त्याला एक नवीन कोल्ड ह्याच्यातून माध्यमातून पॅचवर करण्याचं काम कोल्हापूर शहरात आता चालू आहे। येत्या दो एक चार चार दिवसात आपल्याला सर्व कोल्हापूर शहरातील खड्डे मजुरी जातील याची आम्ही शाश्वती। पूरस्थितीत आमदार सतेज पाटील यांनी पुढाकार घेऊन पूरग्रस्त भागातील नागरिकांना मदत केली। आता पूरस्थिती ओसरल्यानंतर नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी आमदार सतेज पाटील प्रयत्नशील आहेत। त्याचाच भाग म्हणून ठिकठिकाणी आरोग्य शिबिराच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याची तपासणी केली जात आहे। त्यानुसार आज गजानन महाराज नगर इथं आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। कोल्हापुरात महापुराचा हाहाकार माजल्यानंतर आता आरोग्याच्या अनेक समस्या लोकांना जाणवत आहेत, त्यामुळे पूरपरिस्थितीनंतर आमदार सतेज पाटील हे आता आरोग्य शिबिराच्या माध्यमातून लोकांच्या आरोग्याची काळजी घेत आहेत। त्यासाठी आमदार सतेज पाटील आणि सोशल वेलफेअरच्या अध्यक्षा सौभाग्यवती प्रतिमा सतेज पाटील यांच्या पुढाकारानं डॉक्टर डी वाय पाटील हॉस्पिटलच्या माध्यमातून ठिकठिकाणी आरोग्य शिबिरं आयोजित करण्यात येत आहेत। शहरासह उपनगरात 100 अधिक आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे। या आरोग्य शिबिरात किरकोळ आजारांबरोबरच इतर वैद्यकीय तपासण्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत करण्यात येत आहेत। गजानन महाराज नगर इथं झालेल्या आरोग्य शिबिरासाठी युवराज पाटील, शरद पाटील, किशोर यादव यांचं विशेष सहकार्य लाभलं, तर डॉक्टर देवयानी कुलकर्णी, डॉक्टर मिताली पाटील, डॉक्टर राज बोरकर, डॉक्टर अनिता गुन्हे, डॉक्टर आयशा खान, डॉक्टर ज्योत्सना सिन्हा आदींनी शिबिरात आलेल्या रुग्णांवर उपचार केले। यावेळी पूजा आरडे, प्राजक्ता कांबळे, सुमैया हवलदार, हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी एन एस सय्यद आदी उपस्थित होते। अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं जिल्ह्यातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत केली जाते। महासंघानं राजर्षी शाहू स्मारक भवन इथं पूरग्रस्त मदत केंद्र सुरू केले। या मदत केंद्रावर महासंघाच्या विविध शाखांमार्फत पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू दिल्या जात आहेत। जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीसाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं दसरा चौकातील शाहू स्मारक भवन इथं पूरग्रस्त मदत केंद्र सुरू करण्यात आलंय। याद्वारे विविध ठिकाणी पूरग्रस्त बांधवांना पुन्हा उभं राहण्यासाठी मदत दिली जाते। अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीवर मात करण्यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाचे सर्व आघाड्यांच्या वतीनं मदत कार्य सुरू करण्यात आलंय। गेल्या 4 सुरू असलेल्या या पूरग्रस्त मदत केंद्रावर जीवनावश्यक वस्तू आणून दिल्या जात आहेत। गहू, ज्वारी, साखर यासह कडधान्य आणि इतर वस्तू दिल्या जात आहेत। ज्या पूरग्रस्त भागात अद्याप मदत पोहोचलेली नाही अशा ठिकाणी प्राधान्यानं मदत देण्यात येणार आहे। यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्यासह शशिकांत पाटील, उत्तम जाधव, अवधूत पाटील, सुनील पाटील, प्रकाश पाटील, पवन निपाणीकर, शैलजा भोसले, मंगल कुऱ्हाडे, अनुराधा घोरपडे, बीना देशमुख, तेजस्विनी नलवडे, दीपा डोणे, वैशाली नाटेकर, भारती पाटील, डॉक्टर विद्याताई साळोखे, सुशीला कासारकर, सुनीता पाटील हे विशेष परिश्रम घेत आहेत।
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शिंगणापूर पाणी योजनेच्या उपसा केंद्रातील मशिनरी दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू असून येत्या 4 दिवसात पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे. निम्म्याहून अधिक कोल्हापूर शहराला शिंगणापूर पाणी योजनेतून पाणी पुरवठा केला जातोय. मात्र महापुराचं पाणी योजनेच्या उपसा केंद्रात शिरल्यानं पाणी उपसा सध्या बंद आहे. कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शिंगणापूर योजनेच्या पाणी उपसा करणाऱ्या मोटरी तसंच या मोटरींना वीज पुरवठा करणारे ट्रान्सफॉर्मर पूर्णतः पुराच्या पाण्यात बुडाले होते. त्यामुळे ही योजना गेली 10-12 दिवस बंद होती. त्यामुळे कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा बंद होता. केंद्रातील दुरुस्तीचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू असून इथले बुडालेले ट्रान्सफॉर्मर बदलण्यात आले आहेत. तर पाणी उपसा करणाऱ्या मोटरी दुरुस्तीसाठी पाठवल्या आहेत. या दुरुस्तीचं काम मुंबई महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता राजेश तांभाणे, सहाय्यक अभियंता जीवन पाटील, जीवन प्राधिकरणाचे पी के पांडे यांच्यासह कोल्हापूर महापालिकेचे अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. यामुळे 4 दिवसात संपूर्ण कोल्हापूर शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होईल असं स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी सांगितलं. बालिंगा पंपिंग स्टेशनचं काम चालू झालेलं आहे. त्याचबरोबर आज संध्याकाळपर्यंत नागदेववाडी पंपिंग स्टेशन हे पूर्ण क्षमतेने चालू होईल. बालिंगा आणि नागदेववाडी ह्या दोन पंपिंगच्या माध्यमातून 30 प्रभाग कोल्हापूर शहरातील 30 प्रभागाला आज संध्याकाळपासून पाणी पुरवठा केला जाईल. त्याचबरोबर उद्या संध्याकाळपर्यंत बावडा पंपिंग चालू केले जाईल. बावडा पंपिंगमधून साधारण 18 प्रभागांना पाणी पुरवठा उद्या संध्याकाळपासून चालू केला जाईल. शिंगणापूर पंपिंगला थोडा वेळ लागणार आहे. 19 तारखेला एक पंप, 20 तारखेला एक पंप आणि 21 तारखेला एक पंप. अशा पद्धतीने 4 पंप एक दिवसाच्या अंतराने तिथे चालू केली जातील. 21 तारखेच्या रात्रीपर्यंत साधारण त्या राहिलेल्या 33 प्रभागांना पाणी पुरवठा सुरू केला जाईल. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी आपण एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता. त्याबरोबरच एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करू शकता. इथे घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा एस न्यूज. बंगला बांधायचा असो वा जनसामान्यांचा निवारा, त्यासाठी बांधकाम हवं मजबूत. आणि भक्कम मजबुतीसाठी महालक्ष्मी TMT, अत्याधुनिक तंत्रज्ञान, कामगारांचं कौशल्य आणि अभ्यासू व्यवस्थापनातून दर्जेदार स्टीलची निर्मिती महालक्ष्मी TMT. जास्त वजन पेलण्याच्या क्षमतेसह भूकंपरोधक, म्हणूनच बांधकाम व्यावसायिकात ख्याती. गुणवत्तापूर्ण स्टीलच्या जणू लवचिक वाती महालक्ष्मी TMT. ISI गुणवत्तापूर्ण, अश्युरन्स ऑफ क्वालिटी, वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. भक्कमतेला विश्वासाची मजबूतीला युगा युगांची साथ सदा मिळते महालक्ष्मी TMT बार्स. नाते अविरत जुळते. हे केवळ जाहिरातबाजीसाठीचे शब्द नाहीत, ही आहे वस्तुस्थिती. प्रत्यक्ष अनुभवानंतरची फलनिष्पत्ती. ट्रिपल एनर्जी लिनियर ॲक्सिलेटर विथ इमेज गायडेड रेडिएशन थेरपी, ब्रॅकेथेरपी मशीन यासह अत्याधुनिक तंत्राद्वारे कॅन्सरला समूळ नष्ट करणारी शस्त्रक्रिया आणि किमोथेरपी. जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानामुळे कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये आलेल्या रुग्णाला सर्वोत्तम आणि अचूक उपचार मिळतात. अत्याधुनिक तंत्र आणि डॉक्टर सूरज पवार, डॉक्टर रेश्मा पवार यांचं अनुभवी कौशल्य यांचा एकत्रित परिणाम म्हणून शरीराच्या कोणत्याही भागातील कॅन्सरशी सामना होऊ शकतो. गरज आहे तुम्ही जागरूक असण्याची, वेळेवर तपासणी आणि उपचार घेण्याची आणि सकारात्मक विचारांची. कॅन्सर विरुद्धच्या लढाईत सदैव अग्रेसर कोल्हापूर कॅन्सर सेंटर. चला कॅन्सर विरुद्ध एकत्र लढूया, आत्मविश्वासानं सामोरं जाऊया. आमदार सतीश पाटील यांच्या वतीनं पूरबाधित लोकांना देण्यात येणाऱ्या मदती चौक सुरूच आहे. 11व्या दिवशी पूरग्रस्तांसाठी मदत पुरवण्याचं काम सुरूच होतं. त्र्यंबोलीनगर, एक खांबी गणेश मंदिर परिसर, लाईन बाजार आणि भट्टी परिसर इथल्या पूरग्रस्तांना शुक्रवारी मदत देण्यात आली. पूरबाधित क्षेत्रातील पाणी ओसरू लागल्यानं लोक आपापल्या घरी परततायत. महापुरामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आलेत. जीवनावश्यक वस्तूंसह संसारोपयोगी साहित्य पुराच्या पाण्यातून वाहून गेल्यानं पूरग्रस्तांसमोर मोठा प्रश्न निर्माण झालाय. या पूरग्रस्त कुटुंबांना पुन्हा उभारी देण्यासाठी आमदार सतेज पाटील यांच्या वतीनं मदतीचा हात दिला जातोय. आमदार सतेज पाटील यांनी स्वतः पुराच्या पाण्यात उतरून पूरग्रस्तांना वाचवण्याचं काम केलं होतं. आता पूर ओसरल्यानंतरही उघड्यावर पडलेला पूरग्रस्तांचा संसार सावरण्यासाठी आमदार सतेज पाटील पुन्हा सरसावले आहेत.
त्यासाठी अजिंक्यतारा कार्यालयावर जीवनावश्यक वस्तूंसह दैनंदिन वापरात लागणाऱ्या वस्तू भांडी यांचं पॅकिंग करून त्या पूरग्रस्त कुटुंबांपर्यंत पोहोचवण्याचं काम सुरू आहे. सोशल वेलफेअरच्या अध्यक्षा सौभाग्यवती प्रतिमा सतेज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील, करण काकडे आदींनी त्र्यंबोली नगर, एक खांबी गणेश मंदिर परिसर, लाईन बाजार आणि भट्टी परिसर आदी भागातील पूरग्रस्तांची भेट घेत त्यांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप केलं. यामध्ये संसार उपयोगी लागणाऱ्या भांड्यांचा सेट, खाद्यतेल, डाळी, चादरी, सुका खाऊ, ज्वारी, तांदूळ, आटा आदी एक महिना पुरेल एवढ्या साहित्याचं वाटप करण्यात आलं. यावेळी श्रीराम संस्थेचे चेअरमन प्रवीण लाड, संचालक प्रशांत पाटील, सचिन रणदिवे, संतोष पाटील, जे के पाटील, मयूर पाटील, आदित्य कांबळे आदी उपस्थित होते. गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपल्यानं ग्रामीण भागात गणेश मूर्ती बनवण्याचं काम वेगानं सुरू आहे. करवीर तालुक्यातील म्हालसवडे इथं तर कुंभार समाजातले कारागीर रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत. करवीर तालुक्याच्या पश्चिम भागात गणपती, गौरी आणि शंकराच्या मूर्ती बनवण्यासाठी म्हालसवडे हे गाव प्रसिद्ध आहे. कांचनवाडी, पाटेकरवाडी, आरळे, गर्जन, चाफोडी, मांढरे, घाणवडे, घुंगुरवाडी, चांदे, मांजरवाडी, सोनाळी आदी गावांमधले लोक इथल्या मूर्ती खरेदी करतात. काही जण बलुतेदारी पद्धतीनं तर काही जण रोख रक्कम देऊन मूर्त्या खरेदी करतात. प्लास्टर आणि रंगाचे दर वाढल्यामुळं बलुतेदारीच्या पद्धतीत तोटा सहन करावा लागतो. तरीही ग्रामीण भागात ही पद्धत अद्याप चालूच आहे. यंदाच्या अतिवृष्टीच्या कालावधीत मूर्तीकारांची चांगलीच धावपळ उडाली होती. वेगवेगळ्या रूपातल्या आकर्षक मूर्त्या बनवल्या जात असून हे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. आता मोजकेच दिवस शिल्लक राहिल्यानं कुंभार गल्लीतले मूर्तीकार अहोरात्र परिश्रम घेत आहेत. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी पूरग्रस्त गावांना भेटी देऊन पूरग्रस्तांना मदतीचं वाटप केलं. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी शिवसहाय्य मदत देण्यात येते. आज खासदार अरविंद सावंत यांनी करवीर तालुक्यातील शिये आणि केरली गावांना भेट दिली. यावेळी त्यांनी नुकसानीची पाहणी केली. त्यांच्या हस्ते शिवसहाय्य उपक्रमांतर्गत पूरबाधितांना जीवनावश्यक वस्तू प्रदान केल्या. खासदार सावंत यांनी जिल्हा प्रशासन आणि सामाजिक संस्था यांच्याकडून मदत संकलन आणि वितरण कामाची माहिती घेतली. यावेळी खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रदीप नरके, जिल्हाप्रमुख संजय पवार, सुजित चव्हाण, बाजीराव पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. परिवहन विभागाचे राज्य उपायुक्त राजेंद्र मदने यांनी आज कोल्हापूरला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी पूरग्रस्त भागातील स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. राजेंद्र मदने म्हटलं की सर्वांच्या तोंडून भला माणूस अशी त्यांची ओळख. कधी काळी चुकीच्या नियोजनामुळं कोल्हापूर KMT पुरती रसा तळाला गेली. अशावेळी राजेंद्र मदने यांनी आव्हान स्वीकारून KMTला ऊर्जित अवस्था मिळवून दिली होती. आपल्या नोकरीच्या कालावधीत मदने यांनी माणसं जोडण्याचं काम केलं. अधिकाराचा वापर चांगल्या कामासाठी केला. आपल्या पदाचा बडेजाव नाही की मी पणा नाही, त्यामुळं मदने यांची ओळख भला माणूस आणि कार्यक्षम अधिकारी अशीच राहिली. सध्या ते मुंबई इथं महाराष्ट्र राज्य परिवहन विभागात उपायुक्त पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. कोल्हापूर शहराला पुराच्या पाण्याचा फटका बसल्यानं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. कोल्हापूरकरांच्या मदतीसाठी शेकडो हात धावले, त्यानुसार राजेंद्र मदने हे सुद्धा धावून आले. स्वच्छतेच्या कामाला प्राधान्य देत त्यांनी या कामात स्वतःला झोकून दिलंय. मोटर वाहन निरीक्षक इंद्रजित आमटे, सुभाष देसाई यांचीही त्यांना मोठी मदत होतीये. रिलायन्स मॉलच्या पाठीमागील बाजूस असलेल्या जयंती नाल्यातून वाहून आलेला दुर्गंधीयुक्त गाळ शाहूपुरी कुंभार गल्लीत मोठ्या प्रमाणात साचलाय. तो JCB डंपरच्या सहाय्यानं काढण्याचं काम त्यांची टीम करतेय. बराचसा गाळ काढून या ठिकाणचा मार्गही खुला केलाय. या भागाला त्यांच्या टीमनं राडा रोड असं नाव सुद्धा दिलंय. दुपारच्या वेळी खरडा आणि भाकरी पिठलं यावरच समाधान मानून मदने यांची टीम या स्वच्छतेच्या कामात व्यस्त आहे. दायित्व समजून आपण या कामात उतरल्याची भावना मदने यांनी SNews बोलताना व्यक्त केली. त्याच्यापासून दुर्गंधी येऊन रोगराई पसरणं ही फार मोठा धोका झाला होता. त्याच्यामधून जो राडा रोडा काढणं उचलणं तिथले स्थानिक RTO ऑफिसर जे आहेत त्यांची फारच मदत झाली मोलाची. म्हणजे त्यांनी रस्त्यावरून ट्रक्स आणले, डंपर आणले, ट्रॉल्या आणल्या, JCB आणले आणि त्या माध्यमातून आपण हे उचलू शकतो. म्हणजे इथं काय मदत कार्यासाठी वगैरे आम्ही आलेलो नाही आहे. आमचं दायित्व आहे, या कोल्हापूरमध्ये काही वर्ष नोकरी केली, इथलं अन्न खाल्लं, तर त्याची परतफेड तर करणं परत शक्य नाही आहे. ते थोडं बहुत काही काम करायला मिळालं तोच एक अभिमानाचा क्षण आहे. त्याचबरोबर पुणे मुंबईमधून देखील ज्या लोकांनी मदत केलेली आहे
ती फार चांगल्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये आहे. स्वयंसेवक आलेले आहेत, तेही फार चांगलं काम करत आहेत. विशेषतः महापालिकाचे आयुक्त आणि त्यांचं प्रशासन हे फारच जिद्दीने आणि दिवस रात्रची तमा न बाळगता काम करत आहेत, त्यांना मी विशेष धन्यवाद. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. पूर परिस्थितीवेळी आणि पूर ओसरल्यानंतरचे उपग्रहांद्वारे घेतलेले फोटो पाहूनच पूरग्रस्तांना मदत दिली जाणार, पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर यांची माहिती. पर्यटनासाठी गेलेल्या कसबा बौडा इथल्या तिघांचा गणपतीपुळे समुद्रात बुडून मृत्यू, मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश. गव्याच्या हल्ल्यात युवकाचा मृत्यू, पन्हाळा तालुक्यातील बाजार भोगाव पैकी काऊरवाडी इथली घटना. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मंगळवार पेठेतील तरुण मंडळ आणि तालीम संस्था सरसावल्या. गणेशोत्सव साध्या पद्धतीनं साजरा करून पूरग्रस्तांना 21,000 मदत करण्याचा निर्णय. आणि पुराच्या पाण्यामुळे घरांची पडझड झालेल्यांच्या घरफळ्यात 100%, तर पुराचं पाणी जाऊन नुकसान झालेल्यांच्या घरफळ्यात 50% सवलत, कोल्हापूर महापालिकेचा निर्णय. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी आपण एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता. त्याबरोबरच एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करू शकता. यानंतर हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.